नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील अनेक मुलं आर्टिकल समजून घेत असतील. आता आर्टिकल म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर मी सांगतो आहे. ए अँड द हे तर तुम्ही ऐकलं असेल आणि तुमच्या मुलांना बऱ्याच जणांना तुमच्यापैकी अनेकांना ए अँड द कसे यूज करायचे हे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. आजचा विषय जो आहे जरी तो मी पूर्णपणे शिकवणार नसलो कारण ए अँड द वर मी एक सेपरेटली व्हिडिओ बनवलेला आहे. आज मी फक्त एक चार वाक्य घेतली आणि सॉरी पण ती चारही वाक्य एकच आहे आणि त्या एकाच वाक्यामध्ये मी ए अँड द हे तुम्हाला यूज करून दाखवणार आहे. खास करून ए आणि द आणि त्याचे मिनिंग्स काय होत आहेत, चारही वाक्य कशी बदलत आहेत हे तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यापूर्वी आर्टिकल म्हणजे काय, आर्टिकलचा उपयोग कसा करायचा, त्याचे प्रकार काय. सो आर्टिकल म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला उपपद म्हणतो. आर्टिकल हे काही कुठलं वर्ब नाहीये, काय नाहीये किंवा त्याचं काही मिनिंग आहे असंही नाहीये. पण आर्टिकल वापरण्याने मात्र वाक्याचा अर्थ बदलू शकतो. जसं आर्टिकल दोन प्रकारचे असतात, इनडेफिनाईट आर्टिकल्स, डेफिनाईट आर्टिकल्स. इनडेफिनाईट आर्टिकल्स म्हणजे ए अँड आणि डेफिनाईट आर्टिकल्स म्हणजे द. आता तुम्हाला नावावरूनच कळलं असेल, इनडेफिनाईट म्हणजे अनिश्चित, डेफिनाईट म्हणजे निश्चित, ज्याच्यातून तुम्ही एक स्पेसिफिक गोष्टीचा बोध करता. आणि ए अँड म्हणजे फक्त सिम्पली जेव्हा आपण म्हणतो एक, वन म्हणतो की नाही एखाद्या गोष्टीला, त्यावेळी तुम्हाला ए किंवा अँड वापरता येतं. सो आता आपण प्रत्यक्ष ना वाक्यांकडे जाऊया, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता एक लक्षात घ्या, ए आणि अँड हे एकच आहे. लक्षात आलं का, एचा जो अर्थ आहे तोच अँडचा आहे, मात्र जो अँड आहे तो विशिष्ट स्वर असणाऱ्या, स्वराने उच्चार होणाऱ्या शब्दांच्या अगोदर वापरतात, एकवचनी शब्दाच्या. ओके, सो आता आपण फक्त ए आणि द ह्या वाक्यांमध्ये वापरतोय. आता बघा, तुम्हाला वाक्य चारीच्या चारी सेम दिसतील, आय सॉ काऊ इन फील्ड. जरी ते आर्टिकल वापरलं नाही तर एक अनग्रॅमॅटिकल वाक्य होईल, अशुद्ध वाक्य होईल. आपण त्याला शुद्ध करूया चार तऱ्हेने. ओके, कसं बघा इकडे. आता मी इथे आय सॉ अ काऊ इन अ फील्ड हे वाक्य शुद्ध आहे. आता दुसऱ्या वाक्यात मी म्हणतोय आय सॉ द काऊ इन द फील्ड, हे वाक्य बरोबर आहे ग्रॅमॅटिकली. किंवा मी म्हणेन आय सॉ अ काऊ इन द फील्ड, हेही वाक्य बरोबर आहे. आणि मी म्हणू शकतो आय सॉ द काऊ इन अ फील्ड. सो अर्थाच्या दृष्टिकोनातून, ग्रामरच्या नजरेतून चारही वाक्य बरोबर आहेत, पण यांचे मिनिंग्स प्रत्येक वेळी बदलतील. कसे बघा इकडे. सो आता इथे जर तुम्ही म्हटलं आय सॉ अ काऊ इन अ फील्ड, आता अ काय करतोय, अ हा एक, कुठलीही एक, रँडमली निश्चित असं नाही, डेफिनाईट अशी नाही, कुठली पण एक गाय. जसं त्याचा जर तुम्ही अर्थ लावायला गेलात, अ काऊ म्हणजे एक गाय, इन अ फील्ड म्हणजे कुठल्या तरी एका शेतात, निश्चित त्याच शेतात नाही. लक्षात झालं का, म्हणजे जर मराठी अर्थ लावायला गेला तर असं होईल की मी एका शेतात एक गाय पाहिली. आता ती गाय, एक गाय कुठली असेल, ते शेत कुठलंही असेल. लक्षात आलं का. आता दुसरं वाक्य बघा, आय सॉ द काऊ इन द फील्ड. आता जेव्हा तुम्ही द वापरताय तेव्हा ती काऊ निश्चित झाली. लक्षात आले का, म्हणजे ती एक गाऊ नाही, म्हणजे काऊ तर एकच आहे पण ती निश्चित तीच आहे, एकच आहे का तर नाही. ते आपण ज्या गायीबद्दल बोलतोय तीच गाय, म्हणजे अमकी अमकी गाय. कसं झालं, अमुक कुठली तरी एक विशिष्ट गाय. सो आणि इन द फील्ड म्हणजे एक निश्चित कुठलं तरी शेत. म्हणजे जर मराठी वाक्य आपण बनवायला गेलो तर आपण असं म्हणूया की मी एका शेतात नाही, मी त्या शेतात. मी त्या शेतात ती गाय पाहिली. तुमच्या लक्षात येत आहे का, ती पाय, ती गाय म्हणजे शी काऊ असं नाही, ती गाय म्हणजे एक पर्टिक्युलरली ती गाय. लक्षात आलं का. आता येते बघा, आय सॉ अ काऊ इन द फील्ड म्हणजे काय होईल, मी त्या शेतात
एक गाय पाहिली, म्हणजे शेत मला माहिती आहे. मी ज्या शेताबद्दल बोलतोय तो निश्चित शेत आहे. मी त्या शेतात झालं का, कोणाचं तरी शेत असेल, त्या शेतात एक कुठली तरी एक रॅन्डम कुठली तरी एक गाय आहे जी मी पाहिलेली आहे. आता इथे आय सॉ द काऊ इन अ फील्ड म्हणजे काय होईल, मी एका शेतात कुठलं पण एक शेत, एका शेतात ती गाय पाहिली. बघा ऐकी नाही गमतीशीर की ए आणि द यूज केल्यानंतर कसे मिनिंग्स बदलतात आणि बोलणाऱ्याला नेमकं काय बोलायचं आहे ते कळत आहे. सो आय होप हा माझा एक छोटासा प्रयत्न होता अ आणि द मधला फरक स्पष्ट करण्याचा. तुम्हाला हा व्हिडिओ जरूर हेल्पफुल असेल आणि तुम्हाला ए अँड द जर अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर माझा ऑलरेडी एक आर्टिकलवर व्हिडिओज आहे, तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सगळेच व्हिडिओ हाऊ टू रीड हाऊ टू राईट हाऊ टू स्पीक वाले सगळेच व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील, ते तुम्ही तिथे बघू शकता आणि तुमचं इंग्रजी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. धन्यवाद.